कापसी येथील महिलांनी दारूबंदीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन कापसी येथे दारूबंदी झाली पाहिजे. कापसी या गावात लहान मुलामुलींना देशी दारूचे व्यसन लागले आहे व आतापर्यंत अनेकांचे घर परिवार उद्ध्वस्त झाले आहे. या दारूपाई महिलांना नाहकास सहन करावा लागत आहे. गावात दारूबंदी नाही झाली तर गावातील महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या 2-3 वर्षामध्ये खूपच तिथं हे झालंय, दारूचा आणि ते खेळाचा जुगाराचा. प्रत्येक तरुण मुलगा आहे, तुम्ही सध्या पा तिथं अर्धा तास जरी गेला तर तुम्हाला असे 2-3 डावं दिसतील, पिनारे दिसतील. तिथं शाळा रोडलाच आहे आमच्या, तिथं मुलीला त्रास आहे, पिलेले असतात, नेहमी गोळके बस उभे थांबलेले असतात आणि बऱ्याच बायका विधवा झाल्यात, असे दारू पिऊन मारलेत, त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला आहे. याच्यामुळे हे आमच्या मारतळ्याला पण येताना दारू भेटते आणि तिथून गावांमध्ये पण दारू आहे. असे दारू पिऊन खूप उद्ध्वस्त झाले. पहिली तर पिढी झालीच झाली, यांचे तर वारलेच वारले, पण लहान मुलावर पण खूप परिणाम व्हायला आहे. ते कमी ते कमी 10 वर्षापासून दारू प्यायला शिकलेत आणि मागे एकदा असंच बंद केलं तर म्हणे पुन्हा चोरून चोरून हे केलं. असं जरी काय पुढे केलं तरी आम्हाला त्याच्यावर काय कारवाई करण्यात यावं असं आमचं म्हणणं आहे. दारू सोडाव आणि आमच्या गावामध्ये खूप योजना आलेल्या आहेत, ते योजनाचं काम व्हावं, दुसरं काही नाही. आमचं एवढंच निवेदन आहे. कापसी, माझं नाव आहे सायत्राबाई बळीराम गोंडगोपले, कापसीला राहता आम्ही. हो, केली काही कारवाई झालीच नाही. आम्ही खूप प्रयत्न करायला, आज 2 महिने झाला आम्हाला खूप त्रास आहे. आम्ही किती आम्ही दिवसभर काम करावून त्या नवऱ्याला दिवसभर काम करून येऊन आम्हाला पोटाला भाकरी नाहीत. आमचं जीवन तुम्हाला काय जीवन ठेवायचं आहे आमच्या लेकरा मुला बाळायचं की काय करायचं म्हणून एवढंच कलेक्टर साहेबाला आम्ही विचारतो. आता नसल तर आम्ही घर आज आम्ही घरी सुद्धा जाणार नाही, आम्ही इथंच बसणार आहोत. पूर्ण ते बी आता धा बाय आलो आम्ही आता, मग आता पूर्ण आमचं गाव येणार आहे इथं, इथंच बसू आम्ही. आमचं काय करायचं ते करू शकता तुम्ही. हा काय, नमस्कार, माझं नाव नागी जगनराव पाटील, मी मुकमपोस्ट कापशी बुद्रुक तालुका लोहा जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून गत 7-8 वर्षापासून आमच्या गावामध्ये देशी दारूचं दुकान आहे. त्या देशी दारू दुकानामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत, अनेक माणसं आमच्या इथले त्या दुकानाच्याच परिसरामध्ये वारले. पण मात्र आमच्या सगळ्या गावकऱ्यांची अशी इच्छा आहे की बाबा आमच्या ते जे काही आज गावातले बऱ्याच जणांचे संसार उद्ध्वस्त व्हालेत तसा ठराव आम्ही 26 जानेवारीच्या ग्रामसभेमध्ये घेतलेला आहे आणि 27 जानेवारीला या ठिकाणी आम्ही कलेक्टर ऑफिस, पुन्हा उत्पादन शुल्क विभाग, त्यानंतर पालकमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब, त्यानंतर उस्मानगरचे EPI मुळे सर यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. तरी सलग आता 2 महिने होत आले जवळपास, तरी याच्यावर काहीही प्रक्रिया झालेली नाही. तर आमच्या महिलांचं असं म्हणणं आहे की बाबा एकतर याच्यावर काहीतरी तातडीने कारवाई करावी, नाहीतर आम्ही आमचे तर संसार कसे उद्ध्वस्त झालेले आहेत. आम्ही रस्त्यावर आलोत, नाहीतर आमचं इथं शासनानं पालन पोषण करावं आणि आमच्या पालन पोषणाची जबाबदारी शासनानं घ्यावी अशी आमच्या महिलांची इच्छा आहे. नाहीतर कसं सर, आमचे जे काही गावातले महिला आहेत मोलमजुरी करतात, 100 रुपये हजरीने जातात आणि ते 100 रुपये जर घरी घेऊन आलो तर ते घरचे मार आलेत आणि ते 100 रुपये घेऊन एक दणादण उठली. एकतर लेकराचं शिक्षण नाही ते आणि जे काही शासन मान्य देशी दारू दुकान आहे गावामध्ये ते सर आमच्या शाळेच्या रस्त्यावर आहे आणि आमच्या शाळेच्या मुलींना पण जाता येता त्या दारू पिणाऱ्यांचा खूप त्रास व्हाला आहे. तर एक आमच्या गावकऱ्याची अशी मागणी आहे की तात्काळ याच्यावर निर्णय घ्यावा आणि तातडीने निर्णय घेऊन जिल्हाधिकारी साहेबांनी हे दुकान गावातलं बंद करावं.